स्वाभिमान मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पल्लवी ही मोठ्याईसमोर येते आणि म्हणते की संकटाचा नाश करण्यासाठी आपण हा होम हवन करतो ना तेव्हा थोडीशी कळ काढा मोठ्याई मी लगेचच त्यासाठी समिता घेऊन आलेच असे म्हणत पल्लवी आतमध्ये निघून जाते तेवढ्या विनायक मोठ्याईकडे येत मोठ्याई विनायकला म्हणते की बघितलं काय बडबड करून गेली ती तेव्हा विनायक म्हणतो की जाऊ दे पल्लवी ही आदितीच्या रूममध्ये येते तेव्हा प्रभाकर हा आदितीचा हात त्याच्या हातात धरत आदितीकडे बघत असतो तेवढ्यात पल्लवी तिथे येत प्रभाकरला म्हणते की गुड मॉर्निंग बाबा तेव्हा पल्लवीकडे बघत प्रभाकर म्हणतो की पल्लवी तू आवरून सुद्धा आलीस तेव्हा पल्लवी म्हणते हो त्यानंतर पल्लवी प्रभाकरला नाश्ता करण्यासाठी पाठवते तर नर्सला सुद्धा एक फोन येऊन ती बोलण्यासाठी बाहेर गेलेली असते तेव्हा पल्लवी ही आदिती समोर बसते त्यानंतर पल्लवी आदितीचा हात आपल्या हातात घेत म्हणते की आई आज मला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे या दृष्ट लोकांनी आपल्यावरती खूप अन्याय केला ना तेव्हा आता त्यांचे सर्व पाप मला समोर आणायची मोठ्या म्हणते की आता सर्व पुरावे आपल्या हाती लागली आहेत आणि मी ते पुरावे शांतनूसमोर दाखवून शत्रूचा नायनाट करणार आहे कुणालाही न सांगता मी हा निर्णय घेतला कारण मला आता कोणताही धोका पत्करायचा नाहीये असे पल्लवी आईला सांगते पल्लवी म्हणते की कदाचित या सर्वांमुळे शांतनूंना खूप त्रास होणार आहे पण मी आधार देईन शांतनूंना आपल्या जेवावर उठलेल्या या दृष्ट माणसांचा खरा चेहरा आज मी समोर आणणार आहे असे पल्लवी आदितीला सांगते इकडे खाली गुरुजी हा होम पेटवतात त्यानंतर गुरुजी समिधा घेऊन सर्वांना हात जोडून आशीर्वाद घेण्यासाठी सांगतात आणि घराच्या सुखासाठी प्रार्थना करायला बोलतात त्यानंतर प्रभाकर हा होमासमोर बसत म्हणतो की गुरुजी माझी पत्नी आजारी आहे तेव्हा ह्या समिधा मी माझ्या हाताने वाहिल्या तर चालेल का गुरुजी म्हणतात की हो चालेल इकडे पल्लवीला मोठ्याईने आपल्याला किती त्रास दिला घरात येण्यापासून आपल्याला मोठ्याईने कसे आणि किती अडवले हे सर्व आता पल्लवीच्या डोळ्यासमोर येत असते दिवाळीच्या दिवशी आदिती आईची साडी कशी मोठ्याईने पेटवली आणि आदितीला कशी गोळी लागली याचे सत्य आता पल्लवीच्या डोळ्यासमोर नाचत असते त्यानंतर गीता ज्योती विनायक मेघना सर्वजण होमामध्ये समिधा टाकत असतात शांतनूच्या गाडीचे ब्रेक कसे मोठ्या फेल केले होते याचे आता एक ना एक चित्र पल्लवीसमोर येत असते तेव्हा पल्लवी, पल्लवी रागाने मोठ्याईकडे बघत असते तर मोठ्याई विचार करते की आज या पल्लवीला झालं तरी काय अशा विचित्र नजरेने का बघते माझ्याकडे त्यानंतर शांतनू आणि पल्लवी होमासमोर बसत होमामध्ये समिता टाकतात तेव्हा मोठ्याईने पल्लवीला कसे चॅलेंज केले होते आणि सांगितले होते ह्या लढाईत कोण जिंकतं ते तू बघच तर पल्लवीने मोठ्याचे ते चॅलेंज कसे स्वीकारले होते हे आता पल्लवी का का हे समोर येते त्यानंतर सुपर्णा आणि मोठे काका हे समिता अर्पण करण्यासाठी होमासमोर बसतात तेव्हा पल्लवी म्हणते की चुका तर खूप झाल्यात मोठ्याई बरोबर ना तेव्हा आता त्या चुका सुधारण्यासाठी समिता होमामध्ये टाका ते ऐकून मोठ्याला मोठा धक्का बसतो मोठे काका एक समिता होमामध्ये टाकतात तेव्हा पल्लवी म्हणते की खोटे नाटे सांगून एका मुलाला त्याच्या आईपासून तोडलं खोटी कारण सांगून आईला या घरापासून कायमचं दूर केलं लग्नात मान देण्याच्या बदलात प्रॉपर्टीच्या कागदावरती सह्या घेतल्या पल्लवी म्हणते की मोठ्याई सत्ता बळकवण्यासाठी तुम्ही कुठल्याही थराला जाण्यासाठी मागे पुढे बघितलं नाही तेव्हा मोठ्याईच्या डोक्याला घाम फुटतो आणि मोठ्याई मोठे, मोठे, मोठे काकाला म्हणतात की आहो गुरुजींना दुसरीकडे जायला उशीर होत असेल त्यांचं काम झालं तर दक्षिणा द्या त्यांना तेव्हा मोठे काका गुरुजींना दक्षिणा देतात तेव्हा शांतनू मोठ्याईला म्हणतो की मोठ्याई तू अशी घाई का करतेस त्यानंतर गुरुजी तेथून निघून जातात तर मोठ्याही म्हणते विभा मेघना सर्वांना भूक लागली असेल चला जेवणाची ताटी तयार करा तेव्हा पल्लवी म्हणते की थांबा आई घराच्या सुखासाठी आपण हा हवन केला ना पण शांती कशी आणणाऱ्या ना घरात तेव्हा मोठे काका म्हणतात की शांतनू बघितलं का ही काय बडबड करतेस तेव्हा आई म्हणते की नाही तर काय तेव्हा पल्लवी म्हणते की पण ही शांती कुणी भंग केली हे आता आपण बघूयात ना त्यानंतर पल्लवी समिताचे ताट हातात घेऊन मोठ्याला होमासमोर आणते आणि एक एक समिता होमा टाकत म्हणते की शांतनूच्या गाडीचे ब्रेकफैल करून तुम्ही शांतनूला मारण्याचा प्रयत्न केला ते ऐकून आता मोठे काकांसोबत सर्वांच्या तोंडाचे पाणी पळालेले असते तर शांतनूला पल्लवी हे काय बोलते याचा मोठा धक्का बसत असतो आदित्य आईवर जीव घेना हल्ला केला आणि मला सुद्धा चाकू खुपसून मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा मोठे काका पुढे म्हणतात की बस काय करतेस पल्लवी ही तू तुझं डोकं फिरलं की काय मनाला वाटेल ते बडबडतेस तू शांतनु म्हणतो पल्लवी आज तू असे का बोलतेस काय झालं तुला तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनु आज मी सर्व सांगते पण मला अडवू नका पल्लवी म्हणते की आज यांची सर्व कारस्थान मला उघडी करायची तुम्ही सर्वांनी व्यवस्थित ऐकून घ्या पल्लवी म्हणते आजपर्यंत मी गप्प राहिले पण आता नाही तेव्हा मोठ्याही लगेचच मोठा नाटक करत म्हणते की अगं कुठल्या जन्मीचं वैर काढतेस तू तेव्हा विनायक पुढे येत म्हणतो की पल्लवी तुझ्याकडे काही पुरावे आहेत का पुराव्या अभावी असा आरोप करणं योग्य नाही तेव्हा पल्लवी म्हणते की पुराव्या सकट यांचा मी हिशोब मांडणार आहे त्यानंतर पल्लवी म्हणते गीता प्लीज प्रोजेक्टर आणते का तेव्हा शांतनू गीताला म्हणतो की गीता तेव्हा गीता भुचकाळ्यात पडून प्रोजेक्टर आणण्यासाठी जाऊ लागते मोठ्या म्हणते अरे कशाला तो प्रोजेक्टर पाठीमागेसुद्धा हिनं असाच व्हिडिओ दाखवला होता लग्नाचा आणि आता हे काहीचं नवीन नाटक शांतनू थांबवले हिला तेव्हा प्रभाकर पुढे येत म्हणतो की का आता का पुन्हा नेहमीसारखं शांतनूला पुढे करून त्यांच्या पाठीमागेला पाहिजे तुला प्रभाकर म्हणतो की तुम्ही काही केलं नाही तर घाबरता कशाला आणि जर काही चुकीचं केलं असेल तर तेवढ्यात मोठे काका प्रभाकरला ओरडत म्हणतात की प्रभाकर तूही आता खोटं बोलतोस का तेव्हा पल्लवी म्हणते की सत्य हे सूर्यप्रकाशासारखं लख असतं तेव्हा तुम्हीसुद्धा आता बघाच त्यानंतर गीता हा प्रोजेक्टर लावते तर पल्लवी लॅपटॉपमध्ये तो पेन ड्राईव्ह कनेक्ट करू लागते तेव्हा मोठे विचार करते की ही पुन्हा खरंच माझा तो व्हिडिओ दाखवायला लागली की काय आणि विनायक तर मला म्हटलं होता की तो पेन ड्राईव्ह त्याने तो व्हिडिओ डिलीट केला म्हणून तेव्हा विनायकलासुद्धा आठवतं की आज हा व्हिडिओ तुम्हाला तोफेच्या तोंडी देण्यासाठी मला पुरेसा असणार आहे हे देखील आता विनायकच्या डोळ्यासमोर आलेले असते त्यानंतर पल्लवी तो पेन ड्राईव्ह बाहेर काढून लॅपटॉपला कनेक्ट करू लागताच मोठ्या पल्लवीला म्हणते की थांब दोन दिवस झाले की तुझं हे काय नवीन नाटक सुरू असते मोठ्याही म्हणते शांतनू तू तरी ह्या पल्लवीला सांग तू का गप्प आहेस मोठे म्हणते पल्लवी इकडे तेव्हा हात झटकत पल्लवी म्हणते नाही मोठ्या काही एक चालणार नाही तेव्हा मोठ्या म्हणते परमेश्वर हे काय बघते मी तेव्हा मोठ्याही चक्कर येण्याचे नाटक करते तर पल्लवी मोठ्याला धरत म्हणते आव यात काय आहे ते तर बघा तुम्ही नंतर चक्कर येणारच आहे तुम्हाला तेव्हा आता कुठलीही नाटक न करता मी जे काही दाखवते ते बघा त्यानंतर मोठे काका मोठ्यायला बाजूला घेतात तर पल्लवी तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला कनेक्ट करते आणि समोर आलेला असतो तो मोठ्याईचा खरा चेहरा आणि मोठ्याईचा व्हिडिओ तेव्हा तो व्हिडिओ प्ले होत असतो आणि शांतनूला मोठा धक्का बसत असतो सर्वजण छातीवरती दगड ठेवून तो व्हिडिओ बघत असतात तेव्हा मोठ्या म्हणते की शांतनू अरे हे सर्व खोटं आहे तेव्हा हात पुढे करत शांतनू मोठ्याईला म्हणतो की बस एक शब्दही आता बोलू नकोस तेव्हा मोठ्याईच्या पायाखालची सुद्धा जमीन सरकलेली असते तर आता शांतनू मोठ्याला अखेर तो मोठ्याईचे सर्व पापाचा हंडा बाहेर येऊन शांतनू मोठ्याला आता कोणती शिक्षा करतो हे बघण्यासाठी आणि स्वाभिमान मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा